नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवर 10 दिवसात शपथपत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। मोदींसोबत एकत्र येण्यापूर्वी विचार करा, काँग्रेसचे पवारांना आवाहन, राऊत यांचाही कार्यक्रम टाळण्याचा सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार। सौंदर्यावरून ठाकरे शिंदे ट्विटरवर, तुमची बातच न्यारी, सिरसाट यांचा प्रियांकांना टोला, चतुर्वेदींनी काढले चारित्र्य। शरद पवार म्हणजे जपानी गुडिया, प्रत्येकाला वाटते आपल्याला डोळा मारते, नितीन गडकरी यांचा पवारांना उपरोधिक टोला। संभाजी भिडे गुन्हेगार की संत, हा देश पेटवायला निघाला, आम्ही स्वस्त बसायचे का, पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना सवाल। अहिंसेचा लढा उभारणाऱ्या महात्मा गांधींचा भिडे यांच्याकडून जाणीवपूर्वक अपमान, विश्वजीत कदम यांचा आरोप। संभाजी भिडे प्रकरण, विरोधकांनी राजकारण न करता कारवाईची प्रतीक्षा करायला हवी, बावनकुळेंचा विरोधकांना सबुरीचा सल्ला। आणि शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, पीक विमा काढण्याची मुदत वाढवली, आता 3 ऑगस्टपर्यंत भरता येणार ऑनलाईन अर्ज। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना बँकेत गुंतवणूक करण्यास भाग पाडत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गेवराईतील श्रीमंत योगी अर्बनच्या व्यवस्थापकासह एका संचालकास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दिनांक 31 जुलै रोजी अटक केली आहे। संचालक चंद्रकांत बलभीमराव काळे राहणार कळंब यास पुण्यातून ताब्यात घेतले आहे, तर व्यवस्थापक अजय उर्फ पोपट राधाजी खोकाने राहणार कटचिंचोली तालुका गेवराई यास राहत्या घरातून ताब्यात घेतले। ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक SB सानप, उपनिरीक्षक भरत बर्डे, सहाय्यक उपनिरीक्षक श्रीकृष्ण हुरकुळे, अंमलदार अभिमान भालेराव, राम भैरवाळ, भाऊसाहेब चव्हाण यांनी केली। पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी निश्चितच प्रगती करू शकतो। राज्यात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील महिला शेतकरी श्रीमती विजया गंगाधर घुले यांनी यशस्वी करून दाखवला आहे। त्यानंतर आता 3 एकरवर ड्रॅगन फ्रूटची बाग फुलवली आहे। सध्या हे फळे विक्री सुरू झाली आहे। यातून 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे असे प्रयोगशील शेतकरी श्रीमती विजया घुले यांनी सांगितले। या फळाची लागवड करण्यासाठी औषध फवारणी करावी लागत नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे नगदी फळ ठरले आहे। इतर फळबागांपेक्षा या फळबागेस कमी पाणी लागते, वर्षातून 2 वेळा हे पीक येते असे झुंजार नेता लाईव्हशी बोलताना श्रीमती विजया घुले यांनी सांगितले। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीचे शताब्दी वर्ष या निमित्ताने ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेट्स अँड असोसिएशन न्यू दिल्ली या संस्थेकडून आष्टी येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि डॉक्टर आंबेडकर विचार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असलेले प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट रत्नदीप भीमराव निकाळजे यांना सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा पुरस्कार नुकताच देऊन सन्मानित करण्यात आले। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील 853 मंजूर पदांपैकी 475 पदे म्हणजे 60% पदे रिक्त असून आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असून तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 31 जुलै सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे, जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्यमंत्री, सचिव आरोग्य मंत्रालय मुंबई यांना निवेदने देण्यात आली। बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरात चोरांचा धुमाकूळ सुरू असून महिनाभरापूर्वी लिंबा गणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 20 लाखापर्यंतची धाडशी चोरी झाली होती, तिचा तपास अजूनही लागलेला नाही। त्यातच काही दिवसांपूर्वी वाहनातील डिझेल चोरीच्या घटना देखील घडल्या होत्या। काल दिनांक 30 जुलै रोजी दिवसा लिंबा गणेश येथील रहिवासी कमलबाई भगवान खिल्लारे यांच्या शेतातील घरी, तर मुळुकवाडी येथील दासू भीमराव ढास यांच्या घरी दिवसात चोरी झाली होती। नेकनूर पोलीस स्टेशनचे API विलास हजारे, पोलीस उपनिरीक्षक अजय पानपाटील,
लिंबागणेश पोलीस चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष राऊत कांबळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। पुन्हा आज दिनांक 31 जुलै सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस स्टेशन आवारातील अमोल जाधव यांची मोरिया पान सेंटर, सागर जाधव यांचे शिवनेरी पान सेंटर, विजय गायकवाड आणि बाबू पवार यांचे अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश बस स्थानक येथील टपऱ्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत। दरम्यान लिंबागणेश पोलीस चौकी अंतर्गत 4 पोलीस कर्मचारी नियुक्त असतानाही एकही कर्मचारी मुक्कामी राहत नसून याचा गैरफायदा चोरांनी उचलल्याने चोरीच्या घटनात वाढ होत आहे। त्यामुळे लिंबागणेश पोलीस चौकीत मुक्कामी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे। बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी दुपारी 3:30 ते 5:15 दरम्यान बीड शहरातील पेठबीड पोलीस स्टेशन हद्दीत असलेले अतिमहत्त्वाचे मर्मस्थळ असलेल्या आकाशवाणी केंद्र बीड तालुका जिल्हा बीड या ठिकाणी पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या प्रमाणित कार्यपद्धतीची प्रमाणे रंगीत तालीम घेण्यात आली। सदर ठिकाणी स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी भेट देऊन दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करावयाची कार्यपद्धतीची रंगीत तालीम करण्यात आली। सदरची कारवाईत पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर, दहशतवाद विरोधी शाखा बीड, जलद प्रतिसाद पथक, स्थानिक पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार आणि जिल्हा रुग्णालय बीड फायर ब्रिगेड व्हॅन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजारनेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।